1605 इसवीमध्ये अकबरचा मृत्यू झाला आणि त्यानंतर गादीवर बसला जहांगीर। जहांगीर ज्याचा जन्म 1569 इसवीमध्ये शेख सलीम चिस्ती यांच्या आशीर्वादाने अकबरची पत्नी मरियम उज जमानी हिच्या पोटी झाला होता। जहांगीरला सलीम देखील म्हणले जाते। जहांगीर गादीवर बसताच त्याला स्वतःच्याच मुलाचा विद्रोह किंवा विरोध सहन करावा लागला। शहजादा खुसरोने आपल्या बापाच्या विरोधातच विद्रोह सुरू केला, कारण खुसरोला वाटत होते की गादीवर बसण्यासाठी तो जहांगीरपेक्षा जास्त योग्य आहे। जेव्हा जहांगीरचा राज्याभिषेक चालू होता तेव्हा खुसरोच्या विद्रोहाला दाबण्यासाठी त्याला आग्र्याच्या किल्ल्यामध्ये बंदी बनवून ठेवण्यात आले होते। काही काळानंतर तो पळून जाण्यात यशस्वी झाला व आपल्या समर्थकांसह त्याने पुन्हा विद्रोह सुरू केला। या विद्रोहाला शीख गुरु अर्जुन देव यांनी देखील पाठिंबा दिला, पण याचा परिणाम हा झाला की जहांगीरने खुसरोला समर्थन दिल्यामुळे शिखांचे पाचवे गुरु अर्जुन देव यांना मृत्यूदंड दिला। नूरजहाँ जहांगीरची पत्नी होती। या दोघांचा विवाह 1611 झाला। जहांगीरच्या कार्यकाळामध्ये नूरजहाँचा मोठा प्रभाव होता। आता या ठिकाणी एक गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की नूरजहाँचे आधी देखील लग्न झाले होते आणि त्या नात्यातून तिला एक मुलगी होती जिचा विवाह तिने जहांगीरच्याच एका मुलाबरोबर ज्याचे नाव शहरयार होते याच्यासोबत लावून दिला। या मुलीचे नाव होते लाडली बेगम। मित्रांनो, आता या ठिकाणी नात्यांची गुंतागुंत तुम्हीच सोडवा। कॅप्टन हॉकिंग्स आणि टॉमस रो जहांगीरच्याच कालावधीमध्ये भारतात आले होते। नोव्हेंबर 1627 इसवीमध्ये जहांगीरचा मृत्यू झाला। जहांगीरच्याच कालावधीला चित्रकलेचे सुवर्णयुग म्हणून ओळखले जाते। परंतु ऐशोआरामाचे जीवन आणि दारूच्या अत्याधिक सेवनामुळे जहांगीरचे प्राण गेले। जहांगीरच्या शासनाच्या शेवटच्या कालात मुघल साम्राज्य नूरजहाँ आणि तिच्या पसंतीच्या लोकांनीच चालवले होते।